नमस्ते, मी कुंदन राजपूत। आज आपण गंगापूर धरणावर आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गंगापूर धरणाचा जलाशय पूर्ण भरलेला आहे। नाशिककरांची तहान भागवणारे धरण ही गंगापूर धरणाची ओळख। नाशिकची लोकसंख्या 20 लाख इतकी असली तरी गंगापूर धरणातून आज देखील पाणी पुरवठा होतो। मात्र यंदा जून व जुलै महिना कोरडा गेल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट होते, कारण धरणात जेमतेम 30 ते 40% जलसाठा होता। मात्र असं म्हणतात, निसर्ग देतो तेव्हा तो अतिशय भरभरून देतो। याची प्रचिती नाशिककरांना ऑगस्टमध्ये आली। मागील 10 ते 15 दिवसांपासून धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे धरण 94% इतके भरले आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातून 2000 क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। धरण पूर्ण क्षमते भरले असल्याने नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट दूर झाल्याचे पाहायला मिळते। गंगापूर धरणातून मराठवाड्याकडे विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरण यंदा 90% भरले आहे। नियमानुसार 65% जायकवाडी धरण भरल्यावर गंगापूरमधून पाणी सोडणे बंधनकारक नसते, त्यामुळे यंदा मराठवाडा विरुद्ध नाशिक उत्तर महाराष्ट्र हा संघर्ष उद्भवणार नाही।